नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आजची. भारतीय लहुजी सेना यांच्या वतीनं श्रीरामपूर महानगर परिषदेसमोरील अतिक्रमण काढावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण. अभय बन्सीलाल मुथ्था, अमित अभय मुथ्था, सुमित अभय मुथ्था यांनी शिवाजी रोड लागत साईड गटारी अतिक्रमण केलं आहे. हे अतिक्रमण तत्काळ काढावी यासाठी जमीर अब्दुल गणी ह्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण करीत आहेत. जोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण सुरूच राहील. उपोषणकर्ता माननीय व्ही जी रेड्डी साहेब, नेतृत्व सेनाप्रमुख बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय अध्यक्ष हनीफ पठाण, राष्ट्रीय सचिव सुरेश अडांगळे, राज्यप्रमुख राजेंद्र त्रिभुवन, अशोक भोसले, मानवी हक्क अभियान राज्याध्यक्ष सुनील सकट, महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेता कुरेशी आफ्रिदी, सोमनाथ अडांगळे, कचरू अडांगळे, अरबाज कुरेशी, अल्पमश शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आणि भाई पठाण, भारतीय लघुसेना राष्ट्र सचिव. इशे असा आहे का, जेव्हा ते बिल्डिंग आहे ते बिल्डिंग वरती 40 वर्षापासून यांची पांढरपुरी होती आणि जे मूळ मालक तिथं पहिले जे होते ते बोरा म्हणून होते. 2005 एक मुत्ता म्हणून त्यांनी अनेक श्रीरामपूरमध्ये अशीच प्रॉपर्टी घेतली लोकांची आणि त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी घेऊन आणि जो लोक होते 40 वर्षाचे पांढरपुरी रातोरातमध्ये ते पांढरपुरी तोडली आणि त्या ठिकाणी एक मोठी गाडी लावली, त्याच्यासमोर वाळू आणून टाकली आणि मागं हे माणूस 2 वर्षामध्ये उपोषण करतो. आपण तिथले मुख्य अधिकारी करता माहिती का, त्याचं काहीतरी ऐकून याला म्हणता का तुमचं घर हल्ली गेली, तुम्ही उपोषणला बसले तर आम्ही तुमचं तिथलं वरचं घर पाडू. कारण ह्यांनी त्या ठिकाणी ते घराचे सुद्धा पैसे भरलेले, हे घरी पावते सुद्धे आणि तिथली कोर्टामध्ये केस असताना सुद्धा ह्याला त्या पांढरपुरी काही काढायची हे नव्हतं. तरी सुद्धा काही लोकांचे राजकीय पुढारी म्हणे मी पत्रकार आहे, मी मोठा अध्यक्ष आहे, माझ्या मागं मी पैसे आले, मी तुला काय टिकून देणार नाही आणि खोटे म्हणे राहते करतो, यांच्यावर दादागिरी करतो. एक छोटासा गरीब माणूस आहे आणि मला वाटतं की इतके कलेक्टर साहेब त्यांचे सुद्धा डोळे झाकलेले, कारण त्यांना मी अनेक 1 महिन्यापर्यंत त्यांना कागद दिले. मला ते जिल्हा अधिकारी साहेबांनी मी तात्काळ मध्ये याची म्हणणं ऐकून त्या कारवाई केली तर जिल्हा अधिकारी साहेबांच्या विरोध मध्ये आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ, आत्मदिवस करू आणि याचे काय परिणाम राहील कलेक्टर साहेब तुम्ही ऐकून घ्या. कलेक्टर साहेब, मुख्य अधिकारी साहेब आणि ते बोरा यांच्यावर मी सांगतो, जय भीम, जय लोजी, जय महाराष्ट्र, हम सब एक. बाळासाहेब बागुल, भारतीय लघुसेना राष्ट्रीय अध्यक्ष, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे संघटनेचे कार्यकर्ते जमील भाई शेख उपोषणाला बसले आहे. तर या श्रीरामपूर नगरपालिकेसमोर यांची पाण्याची टपरी होती आणि त्याच्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे ती अनधिकृत बिल्डिंग आहे, त्यांच्या सगळा भाग काही गटर घ्या याच्यात आलेला आहे. तसं यांच्याकडे पुरावा पण आहे तिकडे ती बिल्डिंग अनधिकृत आहे, त्याचा जो भाग आहे काही तो पाडला गेला पाहिजे. तर यांनी अनेक उपोषण केलेलं आहे परंतु तिकायला न्याय मिळाला नाही. आज आम्ही कलेक्टर समुपाशी बसलो आहेत, जिल्हा अधिकाऱ्याची पत्त्याची भेट घेणार आणि यांनी जर ठोस पुरावा दिला किंवा कारवाई करतो यांचा आदेश गेला पाहिजे, त्यांना फोन केला पाहिजे किंवा यांना काहीतरी न्याय मिळायला पाहिजे. कारण की आतापर्यंत अनेक वेळा उपोषण भेटले पण न्याय मिळाला नाही, म्हणून आज आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी साहेब भेटणार आहे, त्यांना सगळे कागदपत्र पुरावे दाखणार आहे, ती बिल्डिंग अनधिकृत ती पाडण्याचा आदेश देण्यात यावा, एवढंच मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. मी शेख जमीर गणी कुरेशी, श्रीरामपूर वार्ड नंबर 1. गेल्या 2 वर्षापासून मी सलग अर्ज फाटे हे नगरपालिका करत आलोले. 3-4 वेळेस मी नगरपालिका प्रांत ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषण करत आलोले. 3 वेळेस मला लेखी पत्र दिलेले आहे की आम्ही कारवाई करू, कारवाई करण्याचा पत्र नगरपालिका देण्यात आलेले आहे, पण श्रीरामपूर नगरपालिकेने कोणत्या प्रकारची कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही आहे. समजत नाही या लोकांकडं कोणता म्हणजे राजकीय पाडबाड भेटला आहे ना, ते कारवाईच करत नाही. आणि आत्ता पण तेच परिस्थिती आहे, जिल्हाधिकाऱ्याच्या समोर मी उपोषणाला बसलो असताना मला तेच पत्र देण्यात आलेलं आहे की श्रीरामपूरचे मुख्याधिकारी हे कारवाई करतील, असं करतील तसं करतील, परंतु अजून मला हे विश्वास पडत नाही कारवाई करणार का नाही करणार. पण माझी एकच भूमिका आहे, जेव्हा म्हणजे कारवाई होत नाही तेव्हा मी इथून उठत नाही.